आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बनावट नोटांची पाळमुळे पोलिसांनी खणून काढली. कनवाड आलास गावात छपाई केंद्र. महानकार्याने प्रसारित केलं होतं वृत्त. महानकारी न्यूज मधून 14 आणि 19 फेब्रुवारीला शिरोळ तालुक्यात बनावट नोटा छापल्या जातात अशी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि चॅनलवरही प्रसारित करण्यात आली होती. यानंतर बाकी पोलिसांनी पाळमुळे खणून काढली आहेत. आपल्या सर्वांना धक्का बसेल. मधल्या काळात 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. या दरम्यान बनावट नोटा प्रचारात वापरल्या जात होत्या अशा तक्रारी होत्या. शिवाय सैनिक टागळीचे महानकार्याचे प्रतिनिधी संजीव गायकवाड यांनी 14 आणि 19 फेब्रुवारीला बनावट नोटा तयार करण्याची टोळी शिरोळ तालुक्यात आहे अशी बातमी महानकार्यामध्ये दिली होती. शिरोळ आणि कुरुंदवाड पोलिसांनी या बातमीकडे दुर्लक्ष केलं. पण कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख संजय मोहिते, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांना बनावट नोटा छापणाऱ्याची पाळ्यामुळे खणून काढण्याचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी गुन्हे अन्वेषण शाखा येथून तपास पथक स्थापन करून शिरोळ तालुक्यातील या 2 नंबरच्या धंद्याकडे करडी नजर ठेवत अतिशय चांगला तपास केला. विशेषतः त्यांना दत्वा टाकडीकडे लक्ष केंद्रित करताना गुन्हेगार दिशा बदलतो याची माहिती घेत त्यांनी आलास आणि कनवाडला टार्गेट केलं. दिनकर मोहिते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या शिरोळ तालुक्यातील हे रॅकेट उघडकीला आणलं आहे. कनवाड आणि आलास इथले 2 तरुण, एक जण नोटा छापायचा आणि एक जण बाजारात पसरवायचा, याचा सुगावा दिनकर मोहिते यांच्या पथकाला लागला. नुडसीवाडी पासून खव्याचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या आलास येथील विश्वास अण्णा पकोडी आणि शिरोळ पासून काही अंतरावर असलेल्या कनवाड गावातील 16 बिघे येथील जमीर अब्दुल कादर पटेल या 2 ठगसेनांना पोलिसांनी गांधीनगरच्या वळिवडे रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेतलं आणि त्याच्या अंगाची झडती घेतल्यानंतर पोलिसांना त्यांच्याकडून बनावट नोटा मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं. आलास येथील विश्वास अण्णा पकोडी हा त्याच्या घरात कलर प्रिंटरवर नोटाची छपाई करायचा आणि कनवाड येथील जमीर अब्दुल कादर पटेल हा दैनंदिन बाजारात नोटा आणायचा अशी कबुली या दोघांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. 2000च्या 75, 200 रुपयाच्या 117 आणि 100 रुपयाच्या 638 नोटा अशा एकूण 2,49,000च्या बनावट चलनी नोटा कलर प्रिंटर ब्राउन पेपर कात्री पोलिसांनी हस्तगत केली आहे. या घटनेची फिर्याद विजय केरबा कारंडे या पोलीस हेड कॉन्स्टेबलनं गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा तपास सध्या जोरात सुरू आहे. जिल्हा पोलीस प्रमुख संजय मोहिते, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस उपनिरीक्षक युवराज आठरे, राजेंद्र सानप, अमोल माळी, असीम कलायगार, विजय कारंडे, किरण गावडे, श्रीकांत पाटील, सुजय दावणे, रफिक आवळकर, श्रीकांत मोहिते, उत्तम सडोलीकर, अनिल ढवळे, रमेश डोईफोडे, यशवंत उपराटे, सुरेश चव्हाण, सुरेश गुरव, सचिन पाटील, आनंद निगडे, किरण भोगन, अजय काळे, संजय पडवळ, संतोष पाटील, संदीप कुंभार, नीलम कांबळे, वैशाली पाटील, विजय तळसकर, महेश कोरे आदींनी ही महत्वाची कामगिरी पार पाडली. गुन्हेगारी जगतातील पाळमुळे खणून काढण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख संजय मोहिते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेली ही कारवाई महत्वाची आहे अशा प्रतिक्रिया शिरोळ तालुक्यातून व्यक्त होत आहेत. शिवाय पोलीस दलाचं अभिनंदनही होत आहे. महानकारी न्यूज साठी कॅमेरामन मोहन जमादारसह संजीव गायकवाड.